एक माऊली मदनाना भोसले, ज्ञानेश्वर माऊली आणि आईला एक माऊली म्हणलं जातं. का म्हणायचं माऊली? सगळे गुन्हे पोटामध्ये येतील ती माऊली. अहो त्या ज्ञानेश्वर माऊलींना जगानं वाळीत टाकलं, परंतु जगासाठी पसायला आणलेल्या 9000 वळलेल्या, परंतु जगासाठी एकही वाईट शब्द नाही, ब्र शब्द नाही, अखंड पसायदान मागितलं. आता अविश्वासमक देवे येणे वागेत ने तोषावे, तोषाने मत द्यावे पसायदान हे. जगासाठी, जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं. त्यांना माऊली म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली. सगळे गुन्हे जी पोटात घेते ती माऊली असते हो. आई तिचं नाव, तिलाही माऊली म्हणतात. छडी रांग लावण्याचा प्रयत्न होता हनुमंतपुरीचा. आणि आजचा दिवस जर कुणी जरा बघितला असेल कॅलेंडर मध्ये, तर आजचा दिवस माहितीये का कोणाचा? 2323 जयंती सम्राट अशोकाची. आजच अख्खा हिंदुस्थान काबीज केला. तलवारीनं जग जिंकता येत नाही, शांतीच्या मार्गाने जग जिंकता येतं. सम्राट अशोक त्याचं नाव, त्याची जयंती आज 2323 जयंती. कलिंगच्या युद्धामध्ये रक्तपात बघितला आणि समोरून आकडी ओढण्याचा प्रयत्न होता हनुमंतपुरीचा, आणि तिथं तलवार टाकली सम्राट अशोकानं आणि शांतीचा मार्ग स्वीकारला. शांतीदूत झाला. हो खडी टांग लावण्याचा पुन्हा प्रयत्न. कसा चालतो हनुमंतपुरी? उगाच 28 कुस्त्या नाही जिंकल्या वन साइड महाराष्ट्र. महाराष्ट्र केसरी ज्यांनी बघितली, मगाशी जो अजित शेळके विजय झाला त्या अजित शेळकेला पराभूत केलं. हनुमंतपुरी हनुमंत उलटी उडी बघण्यासाठी त्याची बघा उलटी उडी.